हे बघा मित्रांनो, पूजानी मला सकाळपासून भांडायला लागले. पूजा म्हणती की मला तसली रील्स बनवायची, ती नाही का अशी बाटलीमध्ये पाणी भरत्यात आणि अशी फवारत्यात रात्रीचं. तर हे बघा की केवढी मोठी बाटली आली फवरायला. तर आता आम्हाला ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि ती बाटलीमध्ये पाणी भरून मला झेपल का ग ही पूजा? आ दुसरी घ्या मग. दुसरी घेऊ घेऊन आला सगळी सगळी लोक जे आहेत ना ती बारक्या बाटलीमध्ये पाणी असं भरून असं वर फवारतात. म्हणलं आपण जरा वेगळं करावं काहीतरी. पण विषय असा की ही बाटली एवढी मोठी या की ही मला उचलणारच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ही दबत पण नाही. हे बघा आणि ती बाटली दबण्यासाठी त्याला खूप प्रेशर लागतो. तेव्हा जाऊन ती पाणी बाहेर पडत. पाणी कधी घ्यायचो, कधी डोक्यावर घ्यायचो आणि कधी आमचा व्हिडिओ व्हायचा. त्याला ह्याला तुटी पण आली ना. मला उचलून घ्यायचं. कोणाला? मला. तुला उचलून घेऊ का? लग्नात नाही घेतलं का लग्न उचलून? तुला लग्नात कधी घेतलं उचलून? लग्नात घेतलं ते डोक्या उचलून काय तरच म्हणताय? काय पूजा तू इज्जत करते ना का माझी? होय म्हणायला तुला काय होत होत ग? कुठं घेतलं? हे काय आणलंय? जेजुरीला गेले आपण उचलून नव्हतं घेतलं. तुला जेजुरीला गेले उचलून घेतलं होतं मी. कधी घेतलं? कधी घेतलं? व्हिडिओ आहे माझ्याकडे अजून. हा नाटकी करू नको तू. सारखं सारखं उचलून मी माझ्या मनाने उचलून घेतलंय तुला. अगं पण व्हिडिओ साठी घेतलं म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलं का नाही? पण कसं कमाय ना उचलून जिजुरीला त्या व्हिडिओच्या नादाने तर कुठं तरी नेताय. नशीब देव पावला मला पाया पुढे. धर पड पाया पडू का? हा पड. डोकं ठेव. डोकं ठेव. हा ही काय आणले ते सांगा. ते ही कपडे आणले. कोणाला? अरे माझ्या भाऊंसाठी आणले. थांब की अग फोटो काढतो तुझा इन्स्टाला टाकायचा आहे मला फोटो. एक मिनिट. तुला समजत का? तुला यायला लागले का? बाटली का टाकून दिली? 300 रुपयाची बाटली आहे. तुम्हाला जमधरा नाही का आली? जमधरा बाटली नच हानी बर का? हा बाटली टाक बर. टाक बर पूजा. तू तू तुझ्या आईला चुकला. ए सागर आमची भांडणं सोडा यायच ना. तुला आता सांगतोय माझ्या अंगावर टाकते का? तुम्ही माझ्या अंगावर टाकताय. सोड सोड. उलट उलट करताय. उलट उलट सोड. ती काय कसली कपडे आणलं? तर अग आग ती का फुकट चौग. तुम्ही आता तुम्ही काय दाताड काढते का? लागलं की मला लागलं की मला बिहनो किती पॅन्ट कसली घातली पॅन्ट? हा कलरची घालायची जरा. चला दुकानला. ही कशाला आणले मग एवढे मोठे कपडे? चला दुकानला बघू. कोणाला आणले? काय रस्त्यावरचा शर्ट असला ना 30 रुपयाचा. मग ही काय? टोपी 7 रुपयाची. ही काय टॉवेल 9 रुपयाचा. ही काय ह्यो ड्रेस 35 रुपये. आपल्या बाप हे काय काय अंडरवेअर काय काय बाय दिसते ह्याच्या. ही काय या? ही 40 रुपये. ही पॅन्ट 70 रुपये. आपलं इथे बसलं. आणि ही काय या? वडणी या. कोणाची वडणी? ड्रेस वरची. आणि कोणावरची? म्हणजे सगळा मटेरियल 450 रुपयाचा आणि तुम्हाकडनं 3500 रुपये घेतले. तर आपलं तिथं कोण बसले? पप्पा नाही बसलं. तुझं पप्पा तर गेलेत ना वरती. होय तुमच्या पप्पांना बसू आपण. आपल्याला असं बोलते का? बाटली डोक्यात टाकीन बर का? तुला सांगतोय आताच एकदा. मग 7 रुपयाला नेते. किती 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 रुपयाची पॅन्ट आहे बघू? बघू किंमत किती याच्यावरती. अयो गाडी थांबे. कुठे 7000? ऐकू किंमत कुठे? डोळं पांढरं व्हायचं माझं. 1499 का 1200? ए सागर अरे ह्याच्या किमती कुठे आहेत रे? ह्याच्या हात आहेत का? साधारण
काय हे ही किंमत का 900 रुपयाची नाही नाही एम आय पी 670 रुपयाची पॅन्ट आहे 670 रुपयाची पॅन्ट लका आम्हाला लहानपणी 670 रुपयामध्ये आखी दिवाळी व्हायची कपड्या सापड्या सकट आता तुम्ही 670 रुपयाची नुसती पॅन्ट घालता हा आम्हाला घातली केवढ्याची या तुम्ही घातलेली माझं काढत जाऊन माझी माप काढत जाऊन तुला एकदा सांगितो या आणली म्हणून काय झालं आणली म्हणून काय झालं कशाला आणली कशाला म्हणजे उद्या वर्षात आहे तिकडे द्यायचंय वरे सरादार माणूस मेल्यावर कपड्याची खरेदी करता का तुम्ही हा माणूस मेल्यावर ते गोडवा दोडवा गाव जेवण घालता वरे सराद आहे म्हणे कोण मेलय मला नाही सांगता यायचं बाबा मग कोणाला चालवले ते ताईंना चालवले ताईंना होय दाजीला फुल पोशाख लगीन असल्याने फुल पोशाख केला काय लका वरे सरादाला जायचं या हा तुम्ही गप असा बरं गप बसू का निघून जाऊ का निघून जाऊ का कुठे जाता नाही जाऊ का निघून जाऊ का चाल मी नसतो थांबत थांबू तुला लय झालंय का ग पूजा लय झालंय का लागायसाठीच मारलं होत सागर ते बाटल तू ते बाटला बाटला बघ बावटचे गड्या लय झाले का तुला 300 रुपयाचे उठ जा हे कर मला स्वयंपाक कर भूक लागली या भूक लागते अग माणूस आहे म्हणल्या भूकच लागणार पूजा हा किती वेळा खाता किती वेळा खाऊ दिवसात अग काय बाय का अवदस आहे तू हा मला अवदस म्हणताय मग काय म्हणू तुला महाराणी म्हणू का होय जा मग जा उठ गो गो आउट हिअर माय रूम गो तुमचे रूम ठेवली की तो तशी चालली मी आता नसती मी चालली मी माझ्या बरं झालं कुठं चालली तुझ्या आईकडं कुठे झोपड्यात राहते का तुझ्या आईकडं जाऊन आधी तिथंच राहत होती हा जाऊ आणखी काय बोलायचं सांगा काय बोलते कुठे राहते म्हणून नको आता मला बांधण्याचा मूड नाही बांधताय तर खरं म्हणण्या बांधायचा जाते का चालले डोक्याला वैताग देते बाई बनवायची ए सागर हाय तस अरे बाटली आणर ती रील्स बनवायला काय बायकोनी रील्स बघून 17 जणांच्या रील्स बघितल्यात आणि मला माघार कंड पाडला फार माझा असंच करा तसंच करा की आणली होती बाटली म्हणलं वेगळं काहीतरी करा पण हे दबच नाही उच पडल्यात बाटलीला वाचते ना का सागर आण